अगदी जवळून नेहमी पाहत असतो. व्ही पी पाटीलला त्याच्या समोरही खेळत असतो, त्याची गोलंदाजी माहिती आहे. आता कुणाल पाटीलशी कानमंत्र देतो, कुणाल पाटीलला कसं खेळायचं ते मुरुगी संघाच्या विरोधात. रिव्हर्स केसला इथे संधी चालून आले. अंगद जो विध्वंसक होता तो मात्र इथे पाहतो. तुलना आपण करत नाही, परंतु त्याच्या मेरिट पर्यंत पोहोचण्याचं काम आपण जरूर केलं. आज मंदिरामध्ये येत असतात, त्याचप्रमाणे समाजकारण असेल, राजकारण असेल, सर्व क्षेत्रामधील संजय ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी फार मोठ्या दिमाखात हा एक सण साजरा केला जातो. म्हणजे क्रिकेटच्या पंढरीत ह्या माणसाचं फार मोठं योगदान आहे. आणि नेहमीप्रमाणे आणि एक दमदार, म्हणजे एवढं मोठं आयोजन मला तरी वाटतोय कुठंच नसतो. लाईव्ह टेलिकास्ट असतो, त्याचप्रमाणे सर्व आयोजन नियोजन एकदम ताटतीपणे ठेवलं जातं. आणि एवढं मोठं ग्राउंडचं सौभाग्य आमच्या उल्वा नगरीत या मंडळीने केलेले आहेत, त्याबद्दल मनापासून रसिक प्रेक्षकांचे धन्यवाद की आपल्याला ही परवानगी या मंडळीने दिलेले आहे. त्याचबरोबर संयोजकांचे, खास करून संजय ठाकूरांचे धन्यवाद की आपण लोकांना ही संधी प्राप्त करून दिलेली आहे. सुंदर यश प्राप्तीकडे नेण्याचा हा खेळ आहे. आणि या खेळात सर्व क्रीडा रसिकांना किंवा प्रेक्षकांना असतील किंवा खेळाडूंना माझ्याकडून फार फार मनापासून शुभेच्छा की हे खेळ खेळत असताना खेळासारखं आपण खेळूया, स्पोर्ट्सली खेळूया, काहीही गालबोट न लागता खेळूया. आणि अशाच पद्धतीचं यश सर्वांना प्राप्त होवो, मनापासून धन्यवाद. पाटीलची आपल्या आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिल्या, सेकंड राऊंड ची फर्स्ट मॅच प्रेमनाथ इलेव्हन मुरबे विरोधात केपीसी इनामपुरी, दोन्हीही ताकदवान टीम आहेत. आता तगडा संघर्ष होईल. जेव्हा दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या उभ्या विरोधात उभ्या ठाकतात ना, तेव्हा हलचल होते असं म्हणतात की एक खलबली.